आपण विविध भागांमधून मुंबई म्हाडाच्या मंडळासंदर्भात वेगवेगळे अपडेट्स पाहत असतो. सिडको लॉटरी असेल किंवा सिडको पोझिशन असेल त्याच्या संदर्भात आपण वेगवेगळे अपडेट्स पाहत असतो आणि अनेक आपल्याला कमेंट्समध्ये विचारतात, अनेक आपले व्ह्युअर्स विचारत असतात की सर सिडकोचं पोझिशन संदर्भात काही माहिती असेल तर सांगा, म्हणजे आणि आपण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. किंबहुना इतर अनेक आपले सहकारी आहेत जे यूट्यूबवरती व्हिडिओज बनवतात, व्हिडिओज अपलोड करतात आणि अत्यंभूत माहिती किंवा वेगवेगळी महत्त्वपूर्ण माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. तर आज आपण काही आपल्याला व्ह्युअर्सनी हाही प्रश्न केला होता मित्रांनो की मुंबई म्हाडाची जी 2018 लॉटरी आहे त्या 2018 लॉटरीमध्ये साधारणतः कधीपर्यंत पोझिशन होऊ शकतील असाही अनेकांनी आपल्याला प्रश्न केलेला होता आणि त्याच्या अनुषंगाने आत्ता लेटेस्ट एक अपडेट आपल्याला म्हाडाने दिलेला आहे मित्रांनो, जे पोझिशनच्या बाबतीने अतिशय महत्त्वाचं आहे आणि आज आपण जाणून घेणार आहोत की नेमकं म्हाडाकडून काय अपडेट देण्यात आलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज. तर मित्रांनो, याच्यापूर्वी सुद्धा मी एक पोझिशन संदर्भात पार्ट अपलोड केला होता पण त्याच्यानंतर पोझिशन भेटलं नव्हतं. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, जसं अपडेट्स आम्हाला म्हाडाकडून मिळतील किंवा जसे आम्हाला अपडेट्स इतर माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतील ते अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आज म्हाडाने सांगितलं की आम्ही पुढच्या महिन्यात पोझिशन देऊ तर आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आता उद्या महिन्या दोन महिन्यानंतर म्हाडाने पोझिशन नाही दिलं तर कृपया त्याला आम्हाला किंवा आमच्या चॅनलला जबाबदार धरू नका, कारण मित्रांनो अपडेट्स जसे आम्हाला येतील तसे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो. असंही होतं की कधी ते अपडेट्स खरे ठरतात किंवा त्याला काही डिले होऊ शकतं किंवा कधी कधी लेटही होऊ शकतं. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो बेल आयकन प्रेस करा. त्याच्यानंतर ऑल जे नोटिफिकेशन आहे ऑल नोटिफिकेशनला तुम्ही प्रेस करा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आपल्याला माहिती आहे मित्रांनो 2018 साली जी लॉटरी झाली होती ती वेगवेगळ्या ठिकाणी झालेली होती. उदाहरणार्थ सायन असेल, एंटॉफिल वडाळा असेल, मानखुर्द PMGP कॉलनी असेल, गवनपाडा मुलुंड असेल किंवा जे चारकोप आहे सेक्टर 8 तिथील काही घरे असतील, तर या व्यतिरिक्त अनेक 20% सर्व समावेशक घरांसाठी लॉटरी काढण्यात आलेली होती. आता त्याच्या संदर्भात अनेक जण आतुरतेने वाट बघतायत की आमचं पोझिशन कधीपर्यंत भेटणार आहे. तर या ठिकाणी OC संदर्भात आपले काही प्रश्न केले की नेमका OC आलेली आहे का 2018 लॉटरीतील, तर असं अजिबात नाही की 18 सगळ्याच लॉट म्हणजे इमारतींना OC नाहीये किंवा काही इमारतींना OC आहे पण त्या ठिकाणी काही काळापूर्वी कोविड सेंटर सुरू केली होती म्हणजे विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले होते म्हणून कुठेतरी त्या पोझिशनसाठी किंवा ते ताबा देण्यासाठी उशीर झाला होता. पण आज आपण पाहणार आहोत की PMGP मानखुर्द या ठिकाणी जी घर आहेत ती आता सध्या वितरणासाठी तयार झालेली आहे, त्याला कुठलीही अडचण सध्या स्थितीमध्ये नाही. म्हणजे त्याची OC क्लिअर झालेली आहे, त्यांचे जे काही ऑडिट आहे ते क्लिअर झालेलं आहे, जो काही जे आपले कुर्ला डिव्हिजनचे जे काही अभियंता असतील त्याच्याकडून जो रिपोर्ट अहवाल येणं अपेक्षित आहे तो सुद्धा अहवाल आलेला आहे आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे की ही घरे पोझिशनसाठी तयार आहेत. आता या इमारतीमधील किंवा या कॉम्प्लेक्समधील सर्वच घरे नाहीत मित्रांनो, त्यातील काही घरांना अजूनही काही घरांच्या बाबतीत अडचण आहे. म्हणून आज आपण सविस्तर माहिती पाहूया की नेमका हे जे म्हाडाने अपडेट दिलेलं आहे 4-5 दिवसापूर्वी ते जाहीर निवेदन त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये विजेत्यांना रक्कम भरण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे कुठल्या तारखेपर्यंत रक्कम तुम्हाला भरायची आहे आणि साधारणतः ती रक्कम भरल्यानंतरच तुम्हाला ते घरांचं पोझिशन दिलं जाणार आहे. या संदर्भातलं महत्त्वाचं अपडेट आपण पाहूया. चला तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जी सूचना जाहीर करण्यात आलेली आहे ती आहे 24 जून 2021 रोजीची. 24 जूनपासून हे जाहीर सूचना अधिकृत धरण्यात येणार आहे. यामध्ये असं दिलं की शासनाच्या टाळेबंदी कालावधीमधील लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यास मुदतवाढीबाबत. आता मुदतवाढ जी दिली होती त्याच्याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे की यापूर्वी मुंबई मंडळाची सोडत 2018 संकेत क्रमांक 352 PMGP मानखुर्द योजनेतील यशस्वी पात्र लाभार्थींना सदनिकांची विक्री किमतीचा भरणा करण्यास कळविण्यात आले होते. या योजनेतील सदनिकांच्या प्रकरणी विक्री किमतीचा भरण्याकरिता महापालिकेकडून विलगीकरणासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या सदनिका पुन्हा मंडळाच्या ताब्यात आल्यानंतर आणि सदनिका योग्य व तयार असलेला कार्यकारी अभियंता विभाग कुर्ला मुंबई मंडळ यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्गमित केलेल्या देकारपत्राची अंमलबजावणी करण्यात येईल असे जाहीर सूचनेद्वारे कळवण्यात आले होते.
आता या जाहीर सूचनेद्वारे असं कळवण्यात येते की कार्यकारी अभियंता कुर्ला विभाग मुंबई मंडळ यांनी दिलेल्या अहवालानुसार संकेत क्रमांक 352 मधील PMGP मानखुर्द येथील खालील सदनिका सुस्थितीत्व वितरणासाठी तयार आहेत. आता लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी कोणती कोणती घरे तयार आहेत त्यांनाच संदर्भ सदर लागू होणार आहे. सदर जे आहे ही निवड ही प्रक्रिया लागू होणार आहे. तर या ठिकाणी पहा 1B जे 1B बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये फ्लॅट क्रमांक 101, 102, 103, 104, 201, 203, 204, 205, 206, 207, 208, 209, 210, 211, 212, 213, 214, 215, 216, 217, 218, 219, 221, 222, 223, 224, 225, 226, 227, 228, 229, 230, 231, 232, 233, 234, 235, 236, 237, 238, 239, 240, 241, 242, 243, 244, 245, 246, 247, 248, 249, 250, 251, 252, 253, 254, 255, 256, 257, 258, 259, 260, 261, 262, 263, 264, 265, 266, 267, 268, 269, 270, 271, 272, 273, 274, 275, 276, 277, 278, 279, 280, 281, 282, 283, 284, 285, 286, 287, 288, 289, 290, 291, 292, 293, 294, 295, 296, 297, 298, 299, 300, 301, 301, 302, 303, 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
आणि 1C म्हणजे 1C मध्ये कुठल्या कुठल्या सदनिक आहेत, 101, 102, 103, 104, 203, 502, 504, 601, 604, 801, 802, 804, 902, 1201, 1302, 1303, 1401, 1402, 1403, 1501, 1502, 1503, 1603, 1604, 1701, 1702, 1703, 1704, 1801, 1802, 1804, 1901, 1902, 1903, 2001, 2002, 2004, 2101, 2103, 2201, 2202, 2203, 2301, 2302, 2303 आणि 2304 एवढ्या सदनिकांना सध्या ही प्रोसेस लागू होणार आहे. म्हणून ज्यांना ज्यांना या इमारतीत घरी लागलेली आहेत, जे मी फ्लॅट नंबर सांगितलेले आहेत, त्यांनी लवकरात लवकर म्हाडाने सांगितलेली प्रोसेस पूर्ण करायची आहे. आता काय करायचं आहे ते लक्षात घ्या मित्रांनो. पुढे तुम्हाला काय करायचं आहे, सबबवर नमूद सदनिकांसाठी ज्या अर्जदारांना देकारपत्र निर्गमित करण्यात आलेले आहेत त्या देकारपत्राची तारीख आज दिनांक 24 जून 2021 पासून लागू करण्यात येत आहे. अतिशय महत्त्वाचे मित्रांनो, कारण तुम्हाला वर्षभरापूर्वी जे देकारपत्र देण्यात आली होती, प्रोविजनल ऑफर लेटर देण्यात आली होती, त्याची जी तारीख होती ती आता संपून आता नवीन त्याची तारीख ग्राहित धरण्यात येणार आहे. 24 जून 2021 ही तुमच्या देकारपत्राची नवीन तारीख असणार आहे. आणि या तारखेपासून पुढे तुम्हाला काय प्रोसेस करायची आहे, तरी सर्व संबंधित अर्जदारांनी देकारपत्रामध्ये नमूद सदनिकेची विक्री किमतीचे 25% रकमेचा भरणा 30 दिवसात म्हणजे दिनांक 23 जुलै 2021 पर्यंत तुम्हाला ते पैसे भरायचे आहेत. मित्रांनो लक्षात घ्या, 30 दिवसामध्ये तुम्हाला ते पैसे भरायचे आहेत आणि उर्वरित 75% रकमेचा पुढील 60 दिवसात म्हणजे पुढील 60 दिवसामध्ये तुम्हाला हे पैसे भरायचे आहेत. 75% ते भरायचे आहेत 21 सप्टेंबर 2021 पर्यंत. 21 सप्टेंबर ही तुमची डेडलाईन आहे पैसे भरण्यासाठी. आणि दिलेल्या विहित मुदतीत रकमेचा भरणा न केल्यास आपल्या सदनिकेचं वितरण रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे हा 1 महिना आणि पुढील 60 दिवस म्हणजे जवळजवळ 90 दिवसामध्ये तुम्हाला घराचे संपूर्ण पैसे भरायचे आहेत. उर्वरित सदनिकेबाबत कार्यकारी अभियंता कुर्ला विभाग यांच्याकडून सदनिकेची योग्य स्थिती व तयार असल्याबाबत अहवाल प्राप्त झाल्यानंतर निर्गमित केलेले देकारपत्राची अंमलबजावणी करण्यात येईल व त्यासंबंधित अर्जदार यांना जाहीर सूचित संकेतस्थळावर प्रसिद्ध करून SMS द्वारे कळवण्यात येईल. तुम्हाला जाहीर सूचना पण दिली जाणार आहे आणि SMS द्वारे तुम्हाला सांगण्यात येणार आहे पुढील जे काही तुमची आता प्रोसेस होणारी वितरणाची त्याच्या संदर्भात. तर हे मित्रांनो मुंबई मंडळाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचं अपडेट आहे, कारण आता ही घरे कुठेतरी वितरणासाठी तयार आहेत, वितरणासाठी तयार झालेली आहेत आणि तुमची पैसे भरण्याची प्रोसेस झाल्यानंतर पुढील काळामध्ये म्हणजे दिवाळीपर्यंत तुम्हाला ह्या घरांचा ताबा मिळणार आहे. तर पाहिलेत मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला आता 1.5 महिन्याचा कालावधी आहे तुम्हाला पैसे भरण्यासाठी आणि त्याच्यानंतर कुठेतरी लगेच कुठेतरी पजेशनची प्रोसेस सुरू केली जाणार आहे. आता राहिला प्रश्न तो इतर ठिकाणचा, म्हणजे सायन असेल किंवा अँटॉफिल असेल. अँटॉफिलच्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ ओशीची प्रोसेस पूर्ण झालेली आहे, परंतु त्याही ठिकाणी विलगीकरण कक्ष असल्यामुळे आता ती घरे आता BMC कडून म्हाडाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहेत, पण अजूनही त्यांची डागडुगी झालेली नाहीये. आता जशी त्यांची डागडुगी होईल तशी त्यांचंही पजेशन सुरू करण्यात येणार आहे. साईन येथील एक इमारत आहे, त्याही इमारतीची कंडिशन अशीच आहे, तेथील ओशी अजूनही आलेली नाही, पण ओशी आल्यानंतर लगेच त्याचंही डिस्ट्रीब्युशन केलं जाणार आहे.
याशिवाय सेक्टर 8 चारकोप येथील ओशी आलेली आहे, सर्व काही तयार आहे, परंतु अजूनही विलगीकरण कक्ष असल्यामुळे ती घरे बीएमसी कडून म्हाडाकडे हस्तांतरित अजूनही झालेली नाहीये. जोपर्यंत हा व्हिडिओ बनवतो तोपर्यंत अजून त्याच्याबद्दल काहीही अपडेट आलेलं नाहीये. म्हणून ह्या सर्व ठिकाणच्या ओसी काही ठिकाणच्या क्लिअर आहेत, परंतु आता हे डागडुकी करून ती इमारत राहण्या लायक बनवणे, म्हणजे तेथील पेंटिंग करणे असेल, काही छोटी मोठी कामं असतील, ती पूर्ण करून ती घरे म्हाडा वितरित करणार आहे. तर हे होतं मित्रांनो पोजेशनच्या बाबतीतलं अत्यंत महत्वाचं अपडेट, जे आपल्या दृष्टीने किंवा विजेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं होतं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.